जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे। 2018 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्यामध्ये जे ग्रामपंचायती आहेत आणि त्याचे कार्यालय आहे हे 100% गावांमध्ये झाले पाहिजेत असा एक निर्णय केलेला होता। राज्यामध्ये जवळपास 28,000 ग्रामपंचायती आहेत पण त्यामध्ये अजून सुद्धा जवळपास 4,252 ठिकाणी ग्रामपंचायतीचे कार्यालय नाही। महाराष्ट्रासारख्या पूर्वगामी राज्यामध्ये एक फार शोभनीय नाही आणि म्हणून त्यावेळी निर्णय झालेला होता की प्रत्येक गावाला ज्या ठिकाणी ग्रामपंचायत आहे त्या ठिकाणी कार्यालय असलंच पाहिजे आणि म्हणून त्यावेळेला 1,000 आत लोकसंख्या असेल तर त्याला 12 लाख रुपये, 2,000 असेल तर त्याला 15 लाख रुपये आणि 2,000 वर लोकसंख्या असेल तर त्याला 18 लाख रुपये असा निर्णय त्यावेळी झालेला होता। परंतु आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत मांडणी योजना आणि बाळासाहेबांचा स्मृतिदिन याचं औचित्य साधून कॅबिनेटमध्ये एक महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। आता 12 लाखावरून 20 लाखावर म्हणजे 8 लाख रुपये या ठिकाणामध्ये भरीव वाढ या कार्यालय बांधणीसाठी आज मंत्रिमंडळामध्ये मंजूर झालेली आहे। ज्या ठिकाणी लोकसंख्या 2,000 आत आहे त्यांना 20 लाख रुपये आणि 2,000 वर लोकसंख्या ज्या गावाची आहे तिला 25 लाख रुपये ग्रामपंचायतीच्या बांधकामासाठी दिले जाणार आहेत। पूर्वी यामध्ये 10% रक्कम ही ग्रामपंचायत भरेल अशी अट त्यामध्ये होती, ती अट आता काढून टाकण्यात आलेली आहे। आता 100% अनुदान जे आहे सगळ्या बांधकामासाठी मदत ही राज्य सरकारकडून दिली जाणार आहे। हा एक अतिशय महत्त्वाचा निर्णय आज या ठिकाणी झालेला आहे।